साताऱ्यात नगरपालिका निवडणुकीचं वातावरण तयार होऊ लागलंय. दोन राजांमधील लढतींमुळे गेल्या वेळची निवडणूक चांगलीच रंगतदार झाली होती. आता यावेळी दोघं एकत्र येणार की तिरंगी लढत रंगते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. साताऱ्यात पुन्हा राजे विरुद्ध राजे, नगरपालिकेत लढाई की दिल जमाई, दोघांचं भांडण, राष्ट्रवादीचा लाभ. सातारा नगरपालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी तिचे पडघम वाजू लागले, कारण नगरपालिकेतील सत्ताधारी सातारा विकास आघाडीचे सर्वेसर्वा खासदार उदयनराजे भोसले यांनी विकास कामांच्या उद्घाटनांचा धडाकाच लावलाय. शिवाय आश्वासनांची पूर्तता करण्याची भाषा करत उदयनराजेंनी सर्व ताकदीनं नगरपालिका लढण्याचे संकेत दिले. आम्ही केवळ आश्वासनं देत नाही, आम्ही फक्त शब्द देतो आणि तो पाळतो. जे जे म्हणून सेवा सातारकरांची आम्हाला करता येईल ते निश्चितपणे देतात, त्याच्यात आम्ही कुठं कमी पडणार नाही. भाजपत प्रवेश केल्यानंतर उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमधले संबंध सुधारल्याचं चित्र आहे. मात्र पालिका निवडणुकीत दोघे एकत्र येणार का हा मुख्य प्रश्न आहे. गेल्या वेळी उदयनराजेंच्या आघाडीनं शिवेंद्रराजेंच्या नगरविकास आघाडीचा पराभव केला. इतकंच नाही तर शिवेंद्रराजेंच्या पत्नी वेदांतिका राजे यांचाही पराभव झाला होता. शिवेंद्रराजेंना ही सल कायम असेल. वेदांतिका राजे यांचा झालेला पराभव हा आजपर्यंत मला वाटत नाही की नगरविकास आघाडी विसरली. ऐतिहासिक निवडणूक असेल जर राष्ट्रवादीनं आपलं स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी पॅनल निर्माण उभं केलं तर. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीनं उदयनराजेंचा पराभव केला होता, त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी नक्कीच ताकद आजमावणार. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये सरसे मारताना राष्ट्रवादी पक्ष सुद्धा आपला नगरपालिका जिल्ह्या पंचायत समिती भाजपत असलेल्या उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात मनोमिलन झालं तर ठीक, अन्यथा दोघा राजेंमधल्या युद्धाचा राष्ट्रवादी फायदा उचलणार आणि नगरपालिकेत तिरंगी लढत रंगणार हे नक्की. तुषार तपासेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, सातारा. सह्याद्रीची उंची म्हणजे टोमॅटो नंतर आता मिरचीला देखील माती मोल दर मिळतोय. हिरव्या मिरचीला अवघा 1 रुपया किलो भाव मिळतोय, त्यामुळे चांदवड तालुक्यातील उथुळ गावातले शेतकरी दत्तू ठाकरेंनी मिरचीचं पीक मुळासकट उपटून फेकून दिलंय. ठाकरेंनी 1 एकरात 2 प्रकारच्या मिरचीचं पीक घेतलं होतं, पण बाजार समितीत मिरचीला फक्त 1 रुपये किलो भाव मिळाला, त्यामुळे शेतकऱ्यांना सगळं पीकच उपटून फेकून दिलंय. शेतकऱ्यांकडे सरकारनं लक्ष देण्याची मागणी करण्यात येते. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे